आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो. या अंतर्गत कामोठे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कर्करोग प्रतिबंध या विषयावर डॉक्टर ललित पेटकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित सर्व महिलांना आणि मुलींना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक विकास घरत, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, हेमलत्ता गोवारी, शीला भगत, चिल्ला चिटणीस विद्याताई तामखेडे, भाजपा कामोठे सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, चिटणीस विनोद खेडकर, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, हरजिंदर कौर, रश्मी भारद्वाज, सोनाली खरातमोल, शिक्षक आघाडीचे संयोजक मनोहर शिंगाडे, युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, सरचिटणीस प्रवीण कोरडे, उपाध्यक्ष आदित्य भगत, उपाध्यक्ष राहुल बुधे, सागर ठाकरे, सचिव किरण जाधव, विकास टेकवडे, अपूर्वा सावंत, सोशल मीडिया संयोजक शंकर कारंडे, युवा वॉरियर्स जिल्हा सहसंयोजक आयुष्य केंद्रे, युवा वॉरियर्स कामोठे शहराध्यक्ष सुयोग वाफारे, प्रथमेश सातपुते, अमित गोडसे यांच्यासह कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.